हरिओम श्रीराम अंबग्न्य। मी मंगला केतकर, गोरेगाव पूर्व कोपटेवाडी उपासना केंद्र। मे 2013 रोजी मी रिटायर झाले व माझ्या रिटायरमेंटच्या कामासाठी बांद्रा पूर्व इथे कोषागार इथे काही कामासाठी जायचे होते। बांद्रा पूर्ववरनं मी रिक्षा केली व त्या रिक्षावाल्याला सांगितलं की मला पे अँड अकाउंट ऑफिसला घेऊन जा। पे अँड अकाउंट ऑफिसला काय माहिती, त्या माणसाला कळलंच नाही की पे अकाउंट ऑफिस काय आहे, आणि तो मला बोलला बसा रिक्षेत, आणि मी रिक्षेत बसले। रिक्षेत बसल्यानंतर तो रिक्षा मला खूप लांब सोडलं, त्यांनी एक जिथे एकदम निर्जन रस्ता होता, कडकडीत ऊन, एक पण वाहन नाही, काय नाही काय नाही, आणि मला रिक्षावाला म्हणाला की तुम्ही इथे उतरा। मी तिथे उतरले, उतरल्यावर काय करावं, माझा जीव घाबराघोबरा झाला, मी काय करू शकत नव्हते, आणि घाम सुटला। तेव्हा मी तरी पण मी तिथे तशीच उभी राहिली आणि चारी बाजूला असं मी बघत होते। बघता एक थोडंसं लांब मला एक पेट्रोल पंप दिसला। पेट्रोल पंपमध्ये वर दोन माणसं स्वतःच्या गाडीला पेट्रोल भरण्यासाठी आली होती। ही माणसं मधून एक माणूस माझ्याकडे आला व मला बोलला तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही असं इथे एकट्या रस्त्यावर का उभे आहेत। पण मग मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली की असं झाले। तेव्हा त्या माणसाने सांगितले की तुम्ही इथे तुम्हाला काही रिक्षा वगैरे मिळणार नाही आणि काही कुठलंही वाहन मिळणार नाही, तुम्ही चला आमच्या गाडीत बसा, मी तुम्हाला त्या ऑफिसमध्ये सोडतो। आणि मी त्यांच्या गाडीत बसले आणि त्यांनी मला इन्कम टॅक्स ऑफिसच्या गेटवर सोडल्यानंतर तिथून 5 मिनटं चालत मी बांद्रा पे अँड अकाउंट ऑफिसला पोचले। तिथे गेल्यानंतर मला सगळी कामं व्यवस्थित करता आली। मी माझा चेक घेतला, माझे पेपर्स घेतले आणि खाली परत आल्यावर रिक्षा केली बांद्रा स्टेशनला आले, आणि बांद्रा स्टेशनवरनं मी घरी आल्यानंतर माझ्या मनामध्ये असे अनेक विचार येत राहिले की अरे आपण एका अनोळखी माणसाच्या गाडीमध्ये कसे बसलो। पण मला खात्री होती माझ्या बाप मला कुठेही एकटं सोडणार नाही, त्याला माझी खूप काळजी आहे, त्यामुळे मी व्यवस्थित पोचली। मी अंबग्न आहे, बाप खूप खूप अंबग्न आहे।